स्वरूपातील भरती व इतर प्रलंबित मागण्यांसाठी चतुर्श्रेणी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने साखळी आंदोलनास सोमवार दिनांक 23 ऑगस्ट पासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून कर्मचारी काम करत आहेत. जिल्हा प्रशासनातील विविध कार्यालयात जाऊन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आंदोलन तीव्र करण्यासाठी प्रयत्न करत असून दरम्यान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी आपल्या मागण्यांची अधिक माहिती देताना आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना काय म्हणाले ते पहा. शंतनू गायकवाड, महाराष्ट्र राज्य महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष. गेल्या 10 वर्षापासून जिल्हा प्रशासनाने अनुकंप नोकरभरती न केल्यामुळं वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन देखील कोणत्याही प्रकारची अनुकंप भरती केलेली नाही. पण आजच्या घडीला जवळजवळ लिपिकाचे 88 पदं रिक्त आहेत, चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचे 84 पदं रिक्त असताना देखील गेल्या 10 वर्षापासून अनुकंप भरती न झाल्यामुळं काही उमेदवारांचं वय त्यातनं 45 पूर्ण झाल्यामुळे त्यांना या यादीतनं देखील वगळण्यात आलं. म्हणून संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं किंवा 23 तारखेपर्यंत आमच्या मागण्याचा विचार करावा आणि अनुकंप भरती तात्काळ करावी. पण कोणत्याही प्रकारचं अजूनही देखील दखल न घेतल्या कारणानं आज आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज आम्ही काळ्या फिती लावून सगळीकडे आज काम करतो. यात प्रामुख्यानं मागणी आमची अशी आहे की अनुकंप नोकरभरती विनाड सुरू करावी, चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना लिपिक संवर्गात पदोन्नती मिळावी, कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्श्रेणीमध्ये पदोन्नती मिळावी व लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना अव्वल कारकून संवर्गात पदोन्नती मिळावी. त्याचबरोबर वर्ग 4 कर्मचाऱ्याचा जो GPF असतो त्याचा दर वर्षाचा लोखाजोखा मार्चला देण्यात यावा, अतिकालीन भत्ता देण्यात यावा, प्रवास भत्ते बिल मिळावे, इतर मागण्यासंदर्भामध्ये हे आंदोलन करतो. जर प्रशासनाने आज 2 दिवस आमचा हा आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून काळ्या फिती लावून काम करतो आहे, जर प्रशासनाने मागण्या मान्य न केल्या 25 तारखेला निदर्शनाचा कार्यक्रम आहे, 26 तारखेला 1 दिवस कामबंद आंदोलन आहे आणि 26 ते 30 चक्री उपोषण 5 दिवसाचा कार्यक्रम ठरला आहे. त्यानंतरही प्रशासनाला जर जाग नाही आली तर 1 सप्टेंबरपासून अमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर. Admissions open for pre-primary 2021-22. Hindustani Conventure School, where students can develop their study, language and personality. Our facilities are individual attention, stress-free learning environment, use of educational toys, digital board education, physical development, a variety of extracurricular activities. Affordable fees structure, facility of school connect app, CCTV surveillance, colorful and spacious classrooms. Welcome in students most prior school. Our full address, 166 Railway Lines, Church Street, Solapur. Office phone 0217-2313-670/71. You can visit our website www.hcchighschoolsolapur.in. Hi, Mrs. Esther Vinay, the principal of HCC School Solapur and Mamet. Would like to tell that HCC School is doing very well. It has started since year 2000 and this is our 19th year where we are doing very well. Our school runs from nursery up till 12th standard. This school has all the facilities for the students, a well equipped laboratories, computer labs and all the facilities that are needed for the students with a playground. Every year we are giving a very good results for 10th standard as well as for 12th standard students. Now our admissions are open for nursery, LKG and even for the junior college. I would tell to all the parents that once a child enters into our school and he takes admission for nursery, his education will be very smooth up till 12th standard. We assure a very good and excellent education in this school. Thank you.